पुणे शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. विशेष करून धरण क्षेत्रात दमदार पाऊस होतोय. परिणामी पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढलाय. पुण्याला लागून असलेलं खडकवासला धरण तर काही दिवसांपूर्वीच भरलं आहे, त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या क्षणी धरणातून 5219 क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं मुठा नदीची पाणी पातळी वाढली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणात मिळून 21.7 TMC म्हणजेच 72.30% एवढा पाणीसाठा झालाय. अर्थात गेल्या वर्षी ही चारही धरणं 100% भरलेली होती. यावर्षी त्यासाठी काहीशी वाट पाहावी लागणार आहे. धरणातून पाणी सोडल्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. या क्षणी खडकवासला धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये पाणी सोडण्यात येत आहे. खरं तर 2 दिवसांपूर्वीच हे धरण 100% भरलं होतं आणि तेव्हापासून हा विसर्ग सुरू झाला आहे. पाऊस वाढत गेला तसा धरणातील पाणी साठा देखील वाढत गेला आणि त्यामुळेच काल रात्री या धरणातून 6000 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात येत होतं आणि म्हणूनच नदीकाठच्या गावांना, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला होता. आत्ता या क्षणी काहीसा विसर्ग कमी करण्यात आला आहे. असं असलं तरी पुणे शहर परिसरात चांगला पाऊस सुरू आहे. खास करून धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस होतोय. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांमधला साठा देखील त्यामुळे वेगानं वाढतोय. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा साठा कमीच आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत चांगला पाऊस झाला होता. यावर्षी मात्र जुलैमध्ये पावसानं खंड दिला आणि त्यामुळे धरणं भरण्याची आपल्याला वाट पाहावी लागते. या क्षणी 71% धरणं भरलेली आहेत. गेल्या वर्षी आजच्या तारखेला हीच धरणं 100% भरली होती. असं असलं तरी पाऊस असाच सुरू राहिला तर निश्चितपणे ही चारही धरणं पुन्हा 100% भरतील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विसर्ग देखील वाढवावा लागेल. अर्थात हा विसर्ग देखील नदी धरणाखालच्या गावांसाठी अतिशय महत्त्वाचा असतं, कारण याच पाण्यावरती असंख्य गावं शेती अवलंबून आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी देखील ही आनंदाची गोष्ट आहे. अर्थात विसर्ग वाढल्यानंतर आपल्याला सतर्कता बाळगणं देखील तितकंच आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नी 3 खानपूरचं अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. असं ओसंडून वाहणारं धरणातलं पाणी पाहून पुणेकरांना नक्कीच आनंद होणार आहे. आता पुण्यातल्या सगळ्या चारही धरणांमध्ये किती साठा आहे आपण ते पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. खडकवासला जे 100% काही दिवसांपूर्वीच भरले, पानशेतमध्ये 80.80% साठा आहे. वरसगावमध्ये 67.79%, तर टेमघर धरणामध्ये 52.19% पाणीसाठा आहे.